महिला गटातील सामने संपल्यानंतर त्या दोन्हीपैकी कुठले ग्राउंड पहिला रिकाम होईल त्या ठिकाणी महाराष्ट्र वर्सेस पंजाब व्हिच कोर्ट इज फर्स्ट व्हिच मॅच इज फर्स्ट कंप्लीट देअर विल बी मॅच चंडीगढ़ वर्सेस महाराष्ट्र महाराष्ट्र तेवीस दोन से जिंकून महाराष्ट्र आघाड़ी बनी कॉल क्रमांक एक पे इसके बाद होने वाला मैच है हरियाणा वर्सेस हिमाचल प्रदेश कॉल क्रमांक तीन पे होने वाला मैच है इंडी जाएंगे 24 महाराष्ट्र 24 चंडीगढ़ महाराष्ट्राने जोरदार टाया झाला पाहिजे दोन्ही संघांसाठी तेवढंच कौतुक आहे चंडीगढ़ संघाचं जोरदार टाया अपने सर्व रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी लगेचच या ठिकाणी महाराष्ट्र फक्त ऐकणार आहेत आणि ऑफिशियल गेम महाराष्ट्र संघाचे कॅप्टन कोण आहे सध्या माझ्या सोबत महाराष्ट्र संघाचा कॅप्टन आवका मित्र रुजक सामने तुम्ही जिंकले का पहिला ज्यावेळी सेट सुरू होता भाव असतो पहिल्या सेटला काय होतं की पहिल्या पुढच्या टीमचा आपल्याला गेम माहित नसतो कोण काय खेळते कसं खेळते कोण कुठं कोण मारते कसं बॅटिंगला काय करते कोण रन टाकायचे त्यामुळे थोडा वेळ लागतो जबीर काय करते पाटील चषक या चषकामध्ये सुद्धा स्पर्धा गाजवली आहे माननीय दत्ता भाऊ मोरे सध्या आपल्या मंचावर उपस्थित आहेत असे सर दत्ता मोरे सर सध्या मंचावर उपस्थित आहेत थोड्या वेळासाठी मी तिकडे क्राऊड मध्ये येतोय आताच महाराष्ट्र वर्सेस चंदीगड हा सामना झाला त्याशी इंटरॅक्शन करू इच्छितो हॅलो मॅच झाली हॅलो
खूप छान खेळलेली आहे. ऑल द बेस्ट फॉर महाराष्ट्र. तुला आवडतं का व्हॉलीबॉल? अजून किती मोठं होत आहे? आता कितवीला आहे तू? आता पाचवीला आहे. मग कधीपासून खेळू शकतो? आता काय झाली महाराष्ट्राची? त्यात सगळ्यात भारी आयुष राजेंद्र कांबळे नाव लक्षात ठेवा. काही वर्षाने हा टीम मध्ये असणार आहे महाराष्ट्राच्या नक्की. स्वयंसेवक यांना मी कृपया विनंती करतोय की कृपया पाण्याचे जार पाण्याने पूर्णपणे भरायचे. संजय पाटील सर, आपल्याला जर मॅच नसेल तर जरा माईकशी संपर्क साधा.